मुंबईत बनावट कागदपत्रे बँकेत सादर करून अनेक इसमांच्या नावे गृहकर्ज व वाहन कर्ज घेऊन त्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीला मुंबई गुन्हे शाखे युनिट 11 बोरिवली परिसरामधून अटक केली आहे. मुंबई गुन्हे शाखा युनिट 11 गुप्त माहिती मिळाली होती की एका टोळीकडून मुंबई परिसरामध्ये घर आणि वाहन लोन देण्यासाठी बोगस कागदपत्रे बनवून फसवणूक केली जात आहे. या माहितीच्या अनुषंगाने गुन्हे शाखेने बोरिवली परिसरात छापा टाकून 2 आरोपींना अटक केली असून अटक आरोपींकडून आयकर विवरण, बँक खाते उतारे, सॅलरी स्लिप्स, ओळखपत्र, नोंदणी कागदपत्राचा मोठ्या प्रमाणात साठा पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच या आरोपींनी अनेक नागरिकांची फसवणूक केली असून याचा तपास केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. युनिट 11 इथं इन्फॉर्मेशन मिळाली की काही इसम गरीब व गरजू लोकांचे आधार कार्ड व पॅन कार्ड घेऊन त्यांच्या नावावर बनावट गृहकर्ज व वाहन कर्ज घेऊन त्यांना गृहकर्जाबद्दल त्यांचं घर व वाहन न देता त्यांची फसवणूक करत आहेत आणि सर्व डॉक्युमेंट त्यासाठी बोगस बनवत आहेत. त्या अनुषंगाने मिळालेल्या माहितीप्रमाणे चामुंडा सर्कल बोरिवली पश्चिम येथे आमच्या टीमनं ट्रॅप करून दुचाकीवर आलेल्या इसमास पकडलं. त्या दुचाकीमध्ये त्याची झडती घेतली तर त्याच्यामध्ये बरेचसे स्टॅम्प मिळाले. 46 स्टॅम्प्स मिळाले. त्याच्यामध्ये नोटीचा स्टॅम्प, वेगवेगळ्या बँकेचे स्टॅम्प, सरकारी कार्यालयाचे स्टॅम्प, नोंदणी कार्यालयाचे स्टॅम्प इत्यादी मिळाले. तसेच सीएचे बी स्टॅम्प मिळालेले असे 46 स्टॅम्प मिळाले. आणि त्याच्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने असं सांगितलं की तसेच त्याच्या ह्याच्यामध्ये डॉक्युमेंटसुद्धा मिळाले, लोन प्रपोजलचे डॉक्युमेंट्स मिळाले, ॲग्रीमेंट मिळाले आणि सर्व एकूण 17 सेल डीड विथ बनावट डॉक्युमेंट्स, त्याचप्रमाणे 6 ब्लँक सेल डीड मिळालेले आहेत. मोडस ऑपरेंडी अशी होती की हे लोन करायचे त्या गरजो आणि गरीब व्यक्तीच्या नावावर आणि लोन परस्पर लोनचे पैसे मिळाले परस्पर ते पैसे सायपण करून यांची फसवणूक करायची अशा प्रकारेचा हा गुन्हा होता. त्या पद्धतीनं आम्ही गुन्हा नोंद केलेला आहे. 2 आरोपीला तात्काळ अरेस्ट करून गरजेती बरेचसे डॉक्युमेंट्स हस्तगत केले. त्यामध्ये एक लॅपटॉप आहे, एक प्रिंटर आहे, मोबाईल्स आहेत. आरोपीचं बॅकग्राऊंड, आरोपी हे मागच्या 1-1.5 वर्षापासून करत आहे आणि या गुन्ह्याची मोडस ऑपरेंडी अशी आहे की पालघर, पोईसर, उमरोली ह्या परिसरातले बांधलेले फ्लॅट ज्यांचा सेल होत नाही ते सेल न होणारे फ्लॅट ते एजंट त्यांच्या त्या नावाचे सर्व फ्लॅटचे डॉक्युमेंट्स सर्व बनवून त्या बँकेत सादर करायचे. बँकेतले बँकेशी कन्सर्न असणाऱ्या काही सम त्याच्याशी संधान बांधून ते त्याच्यातून ते लोन पास करून घ्यायचे आणि तो पैसा त्या बिल्डरच्या अकाउंटवर जाऊन त्याच्यानंतर मग